तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजीकच्या चिद्दलवाडी येथे 15 मे रोजी अन्नपाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला होता। रात्रीच्या अंधारात कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा बचाव करण्यासाठी 16 मे रोजी अकोट वन्यजीव विभागाचे पथक हजर झाले होते। अनेक तास प्रयत्न करूनही यश न आल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बचाव पथकाला सुद्धा पाचारणा करण्यात आले होते। सुरुवातीला पिंजरा लावून बिबट्याला खाद्य पुरविण्यात आले, परंतु त्यातही यश आले नाही। नंतर विहिरीत शिडी ठेवण्यात आली, नंतर झाड ठेवण्यात आले, परंतु 2 दिवस भेदरलेल्या अवस्थेत असल्यामुळे आणि मनुष्यबळ हजर असल्याची जाणीव असल्याने बिबट्याने बाहेर येण्याचे साहस केले नाही। रात्री उशिरापर्यंत अतोनात प्रयत्न केल्यानंतर दमलेल्या बचाव पथकातील सदस्यांनी बिबट्याला एकांतवासाची जाणीव व्हावी आणि त्याच्यातील माणसांची भीती दूर व्हावी म्हणून रात्री उशिरा त्याच्यापासून मोठे अंतर ठेवत शांतता निर्माण केली। बिबट्याला सुरक्षेची जाणीव झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत शिडी आणि झाडाच्या सहाय्याने वर चढून त्याने आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा आणि अच्छा तो हम चलते है असेच्या मनात असलेला पुढचा प्रश्न फिर कहां मिलोगे, या प्रश्नाचे उत्तर वही जहां कोई आता जाता नहीं म्हणजेच सातपुड्यातील मेळघाटच्या घनदाट जंगलात आपण भेटू असे जणू काही त्या बिबट्याला सांगायचे होते। अशा प्रकारे बिबट्याचा सुखरूप रेस्क्यू संपन्न झाल्यामुळे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। एमसीएन न्यूज करिता दीपक रेडे सह शेख आरिफ अडगाव।